काय शिकत असेल, कसं शिकत असेल त्यांचं, मधुरी साहेब काय म्हणत असतील, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे मी अनेकदा हा विचार केलेला, आता आपले केंद्र सरकारने देखील सांगितलं की सौर ऊर्जा जर तुम्ही तुमच्या घरावर लावली तर 300 युनिट पर्यंत तुम्हाला वीज मोफत मिळेल. खूप लोक सोलार काहीतरी करत असतात, सोलार पॅनल लावतात, दिवसा शेती करतात, सोलार शेती करत असतील. ही लुनार शेती नक्की कुठची असते? रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात किंवा चंद्र जेव्हा नसतो ते काय नक्की पीक पिकवतात हे, की अशी भरभराटी होते? नाही जाऊ देत ते मला माहिती नाही, पण त्याचा सरबत करून आपण त्यांना प्यायला लावायचं. बरोबर. एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, आज तुम्ही ठाणेकर म्हणून विचार केला पाहिजे. मी जास्ती वेळ घेणार नाही, कारण आपल्याला अजून पुढचे 3 कार्यक्रम आहेत, शाखा भेटी आहेत. तुम्ही डोळ्या देखत बघत आहात की महाराष्ट्र कसा आपला मागे चाललेला आहे. आज जे काही मागत असतात, हे काही अमावस्या पौर्णिमेला जे काही पीक लावतात किंवा दिल्लीला जाऊन लोटांगण घालतात, हे कधीही महाराष्ट्रासाठी करत नाही, ते स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहेत. ज्या व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थापोटी, स्वतःला ईडीमधून वाचवण्यासाठी, स्वतःला आयटीमधून वाचवण्यासाठी, ज्या माणसांनी त्यांना सगळं काही दिलं, त्या माणसाच्या पाठीत खंजीर कोचू शकतात. सगळ्यात कठीण काळात, म्हणजे तुम्ही आठवा तो काळ जसा होता, आमच्यासाठी तो एवढा कठीण काळ होता. उद्धव साहेबांवर 2 शस्त्रक्रिया झाल्या होत्या, जास्ती ते हलू शकत नव्हते, आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन, त्या गोष्टीचं कारण दाखवून यांनी 40 गद्दारांना फोडलं आणि सुरतेला लोटांगण घातलं, गुजरातच्या समोर लोटांगण घातलं, दिल्लीसमोर लोटांगण घातलं. काय वाटत असेल उद्धव साहेबांना, की ज्या व्यक्तींनी सगळं काही उद्धव साहेबांकडून घेतलं, त्यांनी आता पक्ष पण घेण्याचा प्रयत्न केला, चोरण्याचा प्रयत्न केला, की जो पक्ष वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बनवलेला पक्ष आहे, गेल्या 50 वर्षात आपण पाहिलं असेल, उद्धव साहेबांनी देखील माझ्या आजोबांसोबत सगळीकडे फिरून काम केलेलं, आपले पक्ष घडवलेला आहे, शाखा बनवलेल्या आहेत, त्याच व्यक्तीकडून तुम्ही घेता आणि त्यांनाच तुम्ही शिकवायला जाता. वाटत काय असेल त्यांना, आज तुम्ही हा विचार केला पाहिजे. आणि त्या व्यक्तीचं जर हे व्यक्ती होऊ शकत नाही, हे गद्दार होऊ शकत नाही, हे अलिबाबा होऊ शकत नाही, तर तुमचे आमचे काय होणार? आज ठाणे देखील हे विकून टाकतील गुजरातला, दिल्लीसमोर लोटांगण घालतील. पण आपल्याला आता विचार करायचा आहे की येणारी निवडणूक ही किती महत्त्वाची ठरणार आहे. ही निवडणूक काही नुसतं स्थानिक आमदारासाठी नाही आहे, ही निवडणूक नुसतं 40 गद्दारांसाठी नाही आहे. ही निवडणूक, ही गद्दारी जी काही झाली ती संपवण्यासाठी नाही, पण ही निवडणूक एका बाजूला देश संपवणारे लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या देशासाठी रक्षण करणारे लोक आहोत, आपल्या संविधानाचं रक्षण करणारे लोक आहोत. ही निवडणूक फार महत्वाची ठरणार आहे. 2022 भाजपाने शिवसेना तोडली, 2023 राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, 2024 काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. 1-3 पक्ष फोडतायत, 1 परिवार फोडलं, पण एवढ्या सगळ्यामधून महाराष्ट्राला गाजराशिवाय काही दुसरं मिळालंय का? आपण हा विचार करा. ना शेतकरी खुश, ना उद्योगपती आपल्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून महाराष्ट्रात येतात. त्यांनी मध्ये तरी काहीतरी, मी 2-4 वेळा प्रेस कॉन्फरन्स घेतली, वेदांत फॉक्सकॉन गेल्यानंतर, एअरबस टाटा गेल्यानंतर, मग त्यांनी एक मोठं आर्थिक काही सल्लागारांचं काउन्सिल बनवलेलं आहे, इकॉनॉमिक काउन्सिल. गंमत अशी झाली की जानेवारीच्या महिन्यामध्ये गुजरातमध्ये काय ते व्हायब्रंट गुजरात ते घेतलं, 26 लाख कोटीची गुंतवणूक त्यांनी गुजरातमध्ये घेतली. आनंद आहे, मी अभिनंदन करतो. पण त्यात गंमत अशी आहे की आपल्या इकॉनॉमिक काउन्सिलचे जे अध्यक्ष आहेत, इथे त्यांनी 1 रुपयाची गुंतवणूक नाही केली, गुजरातमध्ये 70,000 कोटी देऊन आलेले. मग कोण तुमच्यावर विश्वास ठेवत आहे? मुख्यमंत्री म्हणून तुमचं काय नक्की काम आहे, काय कर्तव्य आहे, काय कार्य आहे, काय कर्तृत्व आहे, हे आज उत्तर देणं गरजेचं आहे. पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हे 3 पक्ष फोडल्यानंतर, 1 परिवार फोडल्यानंतर, आज देखील संपूर्ण महाराष्ट्र हा उद्धव साहेबांसोबत उभा आहे, आपल्या महाविकास आघाडीसोबत उभा आहे. अनेकदा मी पाहिलेले, रस्त्यात लोक थांबवतात, स्वागत करत असतात आणि सांगतात मला की आदित्य घाबरू नको, उद्धव ठाकरेंना सांग आम्ही तुमच्या सोबत आहोत. जे काही सर्वे येत आहेत त्या सर्वेमध्ये देखील आपणच 1 नंबरवर आहोत. आणि ह्याचं तुम्हाला एकच उदाहरण सांगतो, जर आज एका तरी सर्वेमध्ये आपण मागे असतो तर आज यांनी थोडी हिंमत दाखवली असती, लाज दाखवली असती, आणि ठाणे महानगरपालिकेची तरी निवडणूक घेतली असती. 2 वर्ष झाले मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, नागपूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, एक सुद्धा महानगरपालिकेमध्ये निवडणूक घेण्याचं ह्यांनी हिंमत दाखवली नाही. महानगरपालिका काय, आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये देखील ह्यांची हिंमत नाही की निवडणूक घेण्याची. कदाचित आपल्याला सुप्रीम कोर्टातून न्याय मिळेल, कदाचित थोडा वेळ लागेल, पण मी जो चॅलेंज, जे चॅलेंज परत परत या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना देत असतो, ते पुन्हा एकदा आज चॅलेंज देत आहे, त्यांच्या मतदारसंघातून देत आहे. त्याच्या पुढे जाणार आहे मी त्यांच्या मतदारसंघात.
चला हिम्मत असेल ना तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, चांगलं काम केलं असेल लोक तुम्हाला स्वीकार करतील, आमदारकीचा राजीनामा द्या, माझ्यासोबत बरोबर मी तुमच्या मतदारसंघात येऊन लढायला तयार आहे। मी जो लढत आहे तो स्वतःसाठी लढत नाही, मला पद नकोय, मला काही नकोय, मी लढतोय तो माझ्या महाराष्ट्रासाठी लढतोय, माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी लढत आहे। आज आपण पाहतोय महिला घाबरलेल्या आहेत, ह्याच मंत्रिमंडळामध्ये असे काही व्यक्ती आहेत ज्यांनी महिलांना घाणेरडे शिवीगाळ केलेली आहे, त्यांना मंत्री म्हणून बसवलेलं आहे। असेही काही मंत्री आहेत ज्यांच्यावर घाणेरडे आरोप झालेले आहेत, उद्धव साहेबांनी त्यांची हकालपट्टी केलेली मंत्रिमंडळातून, त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेतलेलं आहे। आणि अशी भाजपा आहे ज्यांनी बिल्किस बानोवर ज्यांनी अत्याचार केले त्यांना त्यांचं स्वागत केलं आणि जेलमधून सोडून प्रचारात फिरवलं होतं। आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे, आपलं हिंदुत्व घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, घर पेटवणारं नाही। आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे, राम राज्य आणणार हिंदुत्व, आणि त्या रामराज्यामध्ये ज्या महिलेवर अत्याचार होईल त्या अत्याचारीला त्या महिलेचं जात पात धर्म कुठचाही असला तरी फासावर चढवल्याशिवाय आपण राहत नाही, हे आपलं हिंदुत्व आहे। आणि म्हणून आज मी तुम्हाला विचारतोय, ही लढाई आहे ही फार महत्वाची आहे, ही मोठी लढाई आहे, ही देश हिताची लढाई आहे, ही महाराष्ट्र हिताची लढाई आहे, ही संविधानाच्या रक्षणासाठी आपण लढत आहोत लढाई। तुम्ही मला सांगा तुम्ही माझ्या सोबत राहणार की नाही, तुम्ही मला तुमचं प्रेम आणि आशीर्वाद देणार की नाही। तुमचं जर प्रेम आणि आशीर्वाद मला द्यायचं असेल तर मोकळ्या हाताने दोन्ही हात वरती करून द्या, आणि हे आशीर्वाद देत असताना आजूबाजूला पहा, ही जी ताकद आहे ना या ताकदीला कोणी आडवं जाऊ शकत नाही, जो आडवा जाईल त्याला तुम्ही आडवं केल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।